नमस्कार, मी अवधूत। यानंतर घेऊया सुपरफास्ट बातम्यांचा आढावा। चीनची सर्वात मोठी गुंतवणूक गुजरातमध्ये, शिवसेनेचा मोठा दावा। अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल 21 जणांची कोरोनावरती मात, हॉस्पिटलमधून दिला डिस्चार्ज। राज्यात आतापर्यंत 93,000 अधिक रुग्ण कोरोनामुक्त, सध्या 79,075 जणांच्यावरती उपचार सुरू। राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 180,000 पुढे। ठाणे जिल्ह्यातील महानगरपालिकेचे क्षेत्र वगळता सर्व नगर परिषद, नगर पंचायत व ग्रामीण क्षेत्रात 2 जुलै ते 11 जुलै दरम्यान लॉकडाऊनची घोषणा। अहमदनगर जिल्ह्यात आज नवीन 25 कोरोना रुग्णांची नोंद। माऊलींच्या पादुका स्पर्शाने पवित्र झालेल्या एसटीच्या दोन्ही बस आळंदी आणि देहू संस्थाला कायमस्वरूपी देण्यात याव्यात। पुण्यातील नगरसेवक विशाल तांबे यांची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्याकडे पत्राद्वारे मागणी। औरंगाबाद गुन्हे शाखेकडून जुन्या चलनातील 98.82 लाख रुपये जप्त, चौघांना अटक केल्यामध्ये 2 महिलांचा समावेश। पत्नीवर गोळ्या झाडल्यानंतर लष्कराच्या जवानाची आत्महत्या, वर्ध्यात खळबळ। आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असणारी धारावी 70% कोरोनामुक्त। 11वी ऑनलाईन प्रवेशाची नोंदणी 15 जुलै पर्यंत। पैठण येथील संतपीठ या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्याचा प्रयत्न, उदय सामंत यांची माहिती। रेल्वे खासगीकरणाच्या रुळावर, खासगी ट्रेन सेवेसाठी मागवले प्रस्ताव। गलवानमध्ये भारत चीन मागे हटण्यास तयार, बैठकीमध्ये झाली सहमती। मुंबई विमानतळ विकासात घोटाळा, सीबीआयची मोठी कारवाई। महाराष्ट्रात महिनाभरात वाढले 1 लाख कोरोना बाधित, धक्कादायक आकडेवारी। आता भाजपातल्या चीनी टिकटॉक स्टारचं काय होणार, शिवसेनेची खोचक टीका, सरकारला आलेली डिजिटल जाग कायम राहावी। तर खासगी रुग्णालयांकडून अवाढव्य खर्चाचा डोस, एकाच पीपीए किटच्या खर्चाची विविध रुग्णांकडून वेगवेगळ्या किमतीत वसुली।